माकड आणि मगर। एक माकड एका सफरचंदाच्या झाडावर मजेत राहत होतं। त्या झाडाजवळून एक नदी वाहत होती। एक दिवस त्या नदीतून एक मगर बाहेर आला। त्याला खूप भूक लागली होती। त्यांनी माकडाकडे सफरचंद मागितली। माकडाने त्याला काही फळं दिली। मगरांनी आनंदाने सफरचंद खाल्ली आणि नदी पलीकडे आपल्या बायकोला किती छान सफरचंद आहेत म्हणून सांगायला गेला। मगराची बायको खूप लालची होती। तिने विचार केला, सफरचंद एवढी चवदार असतील तर ती रोज खाणाऱ्या माकडाचं हृदय किती चवदार असेल। तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं, जा त्या माकडाचं हृदय घेऊन ये। मगर विचारत पडला। तो माकडाकडे जाऊन म्हणाला, अरे माकड भाऊ, माझ्या बायकोनं तुला माझ्या घरी मेजवानीला बोलवलंय, चल ना माझ्या बरोबर। माकडाने ते आमंत्रण स्वीकारलं आणि मगरीच्या पाठीवर बसून तो त्याच्या घरी जायला निघाला। ते आता किनाऱ्यापासून खूप आत आले होते। नदीच्या मध्यावर आल्यावर मगराला राहावलं नाही। त्यांनी माकडाला खरं काय ते सांगून टाकलं। पण माकड मोठं हुशार होतं। माकड लगेच मगराला म्हणालं, अरे मित्रा, मला आधीच का नाही सांगितलंस? मी तर माझं हृदय झाडावरच ठेवून आलोय, उड्या मारताना पडायला नको म्हणून। तू असं कर ना, मला परत त्या झाडाजवळ घेऊन चल, मी माझं हृदय तुला देऊन टाकतो। मगराला खरंच वाटलं। त्याने माकडाला परत झाडाजवळ नेलं। माकड टुंकन झाडावर चढलं आणि म्हणाल, अरे मित्रा जा आणि तुझ्या बायकोला जाऊन सांग, तिचा नवरा या जगातला सगळ्यात मूर्ख प्राणी आहे। कधीही लोभीपणा करू नये। स्वामीनिष्ठ मुंगूस। एका गावात एक शेतकरी आपली बायको आणि तान्ह्या मुलासह राहत होता। एक दिवस काम संपवून घरी परत येताना त्याने आपल्याबरोबर एक लहानसं मुंगूस घरी आणलं। त्याने आपल्या बायकोला सांगितलं की आपल्या मुलाबरोबर आपण हे मुंगूसही पाळूया। एक दिवस शेतकऱ्याची बायको आपल्या बाळाला पाळण्यात झोपून बाजारात जायला निघाली। तिने त्या मुंगूसाला आपल्या बाळावर लक्ष ठेवायला सांगितलं आणि ती नवऱ्याला सांगून बाजारात निघून गेली। लवकरच ती बाजारातून टोपली भरून सामान भाज्या घेऊन परतली। घरच्या अंगणात बघते तो काय, मुंगूस बसलेलं होतं आणि त्याच्या तोंडाला रक्त लागलं होतं। त्याबरोबर ती किंचाळली। अगं बाई, रक्त? तू माझ्या मुलाला ठार मारलंस? तिने सर्व शक्तीनिशी मुंगूसाला मारलं आणि धावत आत मुलाला बघायला गेली। आत मुलगा शांतपणे पाळण्यात झोपला होता आणि पाळण्याखाली जमिनीवर एक साप रक्तात मरून पडला होता। तेव्हा तिला कळलं की मुंगूसानी सापाला मारून तिच्या बाळाला वाचवलं होतं आणि ते रक्त सापाचं होतं। ती बाहेर येऊन मुंगूसाला म्हणाली, तू सापाला मारून माझ्या मुलाला वाचवलंस। पण मुंगूसाला काही ऐकू गेलं नाही, कारण ते बिचारं मरून गेलं होतं। शेतकऱ्याची बायको पश्चात्तापानं रडत बसली। अविचारानं कोणताही निर्णय घेऊ नये। मुंगीची कृतज्ञता। एक दिवस एक पिटुकली मुंगी झाडावर चढत होती। अचानक जोराचा वारा आला आणि त्यामुळे ती उडून जवळून वाहणाऱ्या नदीत पडली। बिचारी मुंगी जीवाच्या आकांताने त्या थंड पाण्यातून काठावर येण्याचा प्रयत्न करू लागली। झाडाच्या फांदीवर बसलेल्या कबुतराने मुंगीला बुडताना पाहिले। बिचारी मुंगी, तिला मदत केली पाहिजे। मग त्याने झाडाचे एक पान तोडून पाण्यात मुंगी जवळ टाकले। त्या पानावर चढून मुंगी सुखरूप किनाऱ्यावर आली। नंतर झाडावर चढून मुंगी कबुतराकडे आली। धन्यवाद मित्रा, तू आज माझा जीव वाचवलास। मी तुझे उपकार कधीही विसरणार नाही। एक दिवस मी नक्कीच याची परतफेड करीन। ही पिटुकली मुंगी मला काय मदत करणार? मग दोघेही तिथून निघून गेले। काही दिवसांनंतर एके दिवशी दुपारी मुंगी आपले अन्न घेऊन घरी जात होती। अचानक तिच्या समोर दोन पाय आले। वर पाहिले तर काय, शिकारी उभा होता। त्याने झाडाकडे धनुष्यबाण रोखला होता। त्याचा रोख कबुतराकडे होता हे पाहून मुंगीला धक्काच बसला। तिने लगेच निर्णय घेतला। सर्व शक्तीनिशी त्याच्या पायाला कडकडून तिने चावा घेतला। शिकाऱ्याचा नेम चुकला
आणि तो आवाज ऐकून कबूतरही पटकन उडून गेले। अशा रीतीने हुशार मुंगीने उपकाराची परतफेड केली। कोणालाही कमी लेखू नये। कावळा आणि साप। एका जंगलात एक मोठं झाड होतं। त्या झाडावर अनेक पक्ष्यांनी आपली घरटी बांधली होती। एकदा एक मोठा साप त्या झाडाजवळ आला आणि म्हणाला, वाह, हे झाड माझं घर म्हणून छान आहे। तेव्हापासून साप त्या झाडावर राहू लागला। एके दिवशी सापाने त्या झाडावरच्या घरट्यात अंडी बघितली। तो म्हणाला, वाह, काय मस्त नशीब आहे, मला आता जीवन शोधायचे कष्ट करायला नकोत। असं म्हणून त्याने सगळी अंडी खाऊन टाकली। संध्याकाळी कावळे घरट्याकडे परतले। बघतात तर काय, घरट्यात अंडी नाही। कावळा म्हणाला, त्या दुष्ट सापानेच आपली अंडी खाल्ली आहेत, पण आपण काहीच करू शकत नाही। कावळा आणि कावळी सापाला तिथून घालवण्याचा उपाय शोधू लागले। कावळा उडत उडत एका तळ्याजवळ गेला, जिथं राणी रोज आंघोळ करायला येत असे। राणीने किनाऱ्यावर काढून ठेवलेला हार कावळ्याने पळवून नेला आणि तो हार झाडावरच्या घरट्याजवळ नेऊन टाकला। राणीचे सेवक कावळ्याच्या मागे धावत धावत त्या झाडाजवळ आले। तेव्हा त्यांना तो हार सापडला आणि हाराजवळ साप पण दिसला। त्यांनी त्या सापाला मारून टाकलं आणि हार घेऊन ते परत निघून गेले। त्यामुळे कावळे आणि इतर पक्षी खुश झाले, कारण त्यांची अंडी आता सुरक्षित होती। प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा काही ना काही मार्ग हा असतोच। राजा आणि महान हरिण। एक दिवस राजा आपल्या सरदारांबरोबर जंगलात शिकारीला गेला। अचानक एक सुंदर हरिण त्यांच्या समोर आले। सोनेरी रंगाच्या त्या सुंदर हरणाची शिंगे लांब होती। ते पाहून राजा आश्चर्यचकित झाला। मग तो सरदारांना म्हणाला, थांब, या सुंदर प्राण्याची शिकार मीच स्वतः करणार। त्याने वळून हरिणावर बाण सोडला, पण त्याचा नेम चुकला आणि हरिण सावध होऊन जंगलात पळून गेले। इथेच थांबा, मी त्या हरणाचा पाठलाग करून त्याला ठार मारणारच। जस जसे हरिण दाट जंगलात पळत होते, तसे तसे राजाला त्याचा पाठलाग करणे कठीण जात होते। अचानक राजाला आपल्या पायाखाली काहीतरी मऊ आणि चिकट जाणवले। बघतो तर दलदल होती। राजा त्या दलदलीत द्रुतच चालला होता। वाचवा, वाचवा! त्याने मदतीसाठी आरडाओरडा केला, पण त्याचे सारे सरदार खूप दूर होते। पण हरिणाने राजाचे ओरडणे ऐकले। राजाजवळ येऊन त्याने आपली शिंगे पुढे केली। राजा, माझ्या शिंगांना घट्ट पकड, मी तुला दलदलीतून बाहेर काढतो। राजाने शिंगांना पकडले आणि लवकरच हरणाने त्याला बाहेर काढले। हरणाने त्याला जवळच्या तळ्यावर स्वच्छ होण्यास नेले आणि त्याला लगेचच सरदारांपर्यंत पोहोचवले। त्यानंतर राजाने कधीही शिकार केली नाही। संकटात सापडलेल्या कोणालाही मदत करावी। हुशार बैल। कोणे एकेकाळी एका शेतकऱ्याकडे एक बैल होता। तो सर्व शेतीची कामे करत असे, पण बैल म्हातारा झाल्यावर शेतकऱ्याने त्याला जंगलात सोडून दिले। बैल म्हातारा मात्र हुशार होता। तो भरपूर गवत असलेली जागा राहायला शोधत होता। लवकरच त्याला एका तळ्याकाठी एक गुहा सापडली। तिथे आजूबाजूला छान हिरवेगार गवत आणि झाडे झुडपे होती। बैल त्या तळ्याकाठी मोठ्या मजेत राहू लागला। एके दिवशी त्याने पाहिले की एक सिंह त्याच्या गुहेकडेच येत होता, पण तो घाबरला नाही। पटकन विचार करून त्याने एक युक्ती केली। गुहेत डोकावून तो मोठ्याने म्हणाला, अगं ऐकलंस का, आज आपल्या मुलांना मोठी मेजवानी आहे। एक सिंह इकडेच येतोय, शांत बस, नाही तो घाबरून पळून जाईल। तो जवळ आला रे आला की मी त्याला शिंगावर घेऊन आत खेचेन। बाप रे, हा तो फार भयानक प्राणी दिसतोय, प्राण वाचवायला इथून पळून गेलेलंच बरं। अरे थांबा महाराज, काय झालं? मग सिंहाने त्याला सारी हकीकत सांगितली। हसतोयस काय रे? त्याने तुम्हाला फसवलं। काय काय बोलतोस तू? महाराज, तुम्ही ज्याला घाबरताय तो तर एक सामान्य बैल आहे, तुमच्यासाठी चमचमीत जेवण। चला मी तुम्हाला दाखवतो। कदाचित हा खरं बोलत असेल, पण तो प्राणी विश्वास ठेवावा का? घाबरू नका महाराज, आपण आपल्या शेपट्या बांधूया। मी पुढे होतो, म्हणजे त्याने हल्ला केला तरी माझ्यावर करेल। हे ऐकून सिंहाला जरा धीर आला।
त्याने कोल्ह्याच्या शेपटीला आपली शेपटी बांधली आणि ते गुहेकडे निघाले. आता सिंहाबरोबर कोल्ह्याला बघून बैलाला समजले की याने सिंहाला खरं काय ते सांगितले असणार. पण तो चतुरपणे कोल्ह्याला म्हणाला, अरे ए कोल्ह्या, मी तुला 2 सिंह आणायला सांगितले होते आणि तू तर फक्त एकच आणलास. माझं अर्ध कुटुंब काय उपाशी राहणार? अरे बापरे, चला पळूया इथून, पळा पळा. घाबरलेला सिंह पळत सुटला आणि शेपटी बांधल्यामुळे कोल्हाही त्याच्या मागे फरफटत गेला. अशा प्रकारे आपल्या बुद्धीचा वापर करून बैलाने आपले प्राण वाचवले. प्रसंगावधान सर्वात महत्त्वाचे असते. कासव आणि हंस. कोणे एकेकाळी कासव आणि 2 हंस खूप चांगले मित्र होते. त्यावर्षी पाऊस न पडल्यामुळे सगळीकडे दुष्काळ पडला होता. पाणी आटू लागलं, कित्येक प्राणी पाण्याशिवाय मरू लागले. पक्षी पाण्याच्या शोधात दुसरीकडे जाऊ लागले. हंसांनाही संकटाची चाहूल लागली, म्हणून त्यांनी ठरवलं की आपणही इथून निघून जाऊया. जाण्याची गोष्ट त्यांनी आपला मित्र कासवाला सांगितली. कासवाने विचारलं, तुम्ही मला सोडून का चालले आहात? मी तुमचा मित्र नाहीये का? तेव्हा हंसांनी विचारलं, पण मग आम्ही तुझी कशी मदत करू शकतो? मग कासव म्हणाला, तुम्ही एक लांब काठी आणा बरं, त्या काठीची दोन्ही टोकं तुम्ही आपल्या चोचीमध्ये पकडा आणि मी मधोमध काठी तोंडात पकडून लटकत राहीन आणि मग आपण तिघही इथून उडून दूर निघून जाऊ. हंसांनी कासवाचं म्हणणं मानलं. हंस म्हणाला, पण जाताना काही बोलू नकोस, अजिबात तोंड उघडू नकोस. कासव म्हणालं, मी असा मूर्खपणा कसा करीन. अशा प्रकारे तिघेही उडत दूर जाऊ लागले, खूप लांब जाऊ लागले. डोंगर शेत पार करून ते शहरात पोहोचले. शहरातील लोक कासव आणि हंसांना आश्चर्याने बघू लागले. त्यांना बघून आरडाओरडा करू लागले. पण कासवाला त्यांचं ओरडणं मात्र आवडलं नाही. कासवाने त्यांच्यावर ओरडण्यासाठी तोंड उघडलं आणि मग काय, बिचार उंचावरून खाली पडून मरून गेलं. व्यर्थ अभिमानाने नेहमीच नुकसान होतं. 3 मासोळ्या. एका तलावात 3 मोठ्या मासोळ्या राहत होत्या. एक मासोळी खूप बुद्धिमान आणि नेहमी सावध असायची. दुसरी मासोळी चतुर आणि प्रसंगावधानी होती. तिसरी मासोळी मात्र नेहमी नशिबावर अवलंबून होती. एक दिवस बुद्धिमान मासोळी तलावात इकडे तिकडे मजेत फिरत असताना तिने 2 कोळ्यांचं बोलणं ऐकलं. एक कोळी दुसऱ्याला सांगत होता, या तलावात चांगले मासे आहेत, आपण उद्या इथे येऊ, खूप मासे पकडू आणि भरपूर पैसे कमवू. हे ऐकून ती दुसऱ्या मासोळ्यांकडे गेली आणि त्यांना सगळं बोलणं सांगितलं. तिनं सांगितलं, आपण इथून निघून जाऊ. पण प्रसंगावधानी मासोळी तिथून दुसरीकडे जायला तयारच नव्हती. ती म्हणाली, येऊ दे त्या कोळ्यांना, मी त्यांच्यापासून माझं रक्षण सहज करीन. तिसरी मासोळी म्हणाली, मी तर इथेच जन्मले, मी ही जागा सोडून कशी जाऊ? जे माझ्या नशिबात लिहिलं असेल तेच होईल. पहिली मासोळी ती जागा सोडून दूर निघून गेली. दुसऱ्या दिवशी कोळ्यांनी येऊन आपलं जाळं टाकलं. त्या ठिकाणी तलावात जे मासे होते ते सगळे जाळ्यात अडकले. प्रसंगावधानी मासोळी निपचित पडली आणि तिनं मरण्याचं नाटक केलं. कोळ्यांनी तिला मेलेली मासोळी समजून परत पाण्यात फेकून दिलं. नशिबावर भरोसा करणारी तिसरी मासोळी मात्र जोरजोरात उड्या मारायला लागली. तेव्हा कोळ्यांनी तिला मारून टाकलं. नेहमीच नशिबावर भरोसा ठेवू नये. बुद्धिमान वृद्ध पक्षी. एका जंगलात एक मोठं झाड होतं. त्या झाडावर जंगली कबुतरांचा एक थवा राहत होता. त्यांच्यात एक वृद्ध पण बुद्धिमान पक्षी होता. एक दिवस त्याने झाडाखाली लहान वेल पाहिली. तो म्हणाला, मित्रांनो, ती लहानशी वेल पाहिलीत का? आपल्याला आजच ती वेल उपटून काढून टाकली पाहिजे, नाहीतर नंतर त्यामुळे आपल्यावर संकट ओढवू शकेल. या वेलीवरून कोणीही सहज झाडावर चढू शकेल. पण बाकीचे पक्षी निष्काळजी होते. त्यांनी वृद्ध पक्षाचं बोलणंच ऐकलं नाही. त्यांना संकटाचं महत्व पटलंच नाही. लवकरच वेल वाढू लागली आणि चांगली लांब लचक झाड झाली. झाडाला वेटोळे घालत वर 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 चढू लागली.
एक दिवस जेव्हा सर्व पक्षी दाणे चरायला गेले तेव्हा एक शिकारी तिकडे आला. जंगली कबुतरांच्या थव्याला पकडायला त्यानं जाळं पसरायला सुरुवात केली. संध्याकाळी सगळे पक्षी झाडावर परत आले, परंतु त्यांना जाळं दिसलंच नाही. सगळे पक्षी जाळ्यात अडकले. ते रडायला लागले आणि वृद्ध पक्षाला सुटकेचा उपाय विचारू लागले. तेव्हा वृद्ध पक्षी म्हणाला, मित्रांनो, सकाळी जेव्हा शिकारी येईल तेव्हा आपण सगळे मेल्याचं नाटक करूया. मेलेल्या पक्ष्यांचा शिकाऱ्याला काही उपयोग नाही. तो आपल्याला जाळ्यातून काढून फेकून देईल की मग आपण एकदम उडून जाऊया. दुसऱ्या दिवशी शिकारी आला. सगळ्या पक्ष्यांनी मेल्याचं नाटक केलं. शिकाऱ्याने सर्व पक्षी काढून फेकून दिले. एकदम सगळे पक्षी उडून गेले. नेहमी मोठ्या माणसांचं बोलणं ऐकावं. जादूची छडी. एकदा एका जंगलात एक आळशी ससा राहत होता. एक दिवस झाडाखाली बसला असताना त्याला जवळच एक छडी मिळाली. ती छडी तो जमिनीवर आपटू लागला. मला खूप गाजरं मिळाली तर? आणि काय आश्चर्य, अचानक त्याच्या समोर गाजरांचा एक ढीगच आला. हे काय, माझा तर विश्वासच बसत नाहीये. ही छडी जादूची असणार, जरा खात्री करून घेऊ. ए छडी, मला कोवळं गवत दे. आणि लगेचच तिथे कोवळं गवत हजर झालं. हे हे, मला जादूची छडी मिळाली. वाव! आता त्याला खात्रीच पटली की छडी जादूचीच होती. त्या दिवसानंतर ससा फक्त खाऊ लागला आणि झोपा काढू लागला. एक दिवस असाच मजेत झोपला असताना अचानक तिथे एक सिंह आला. सिंह? पण माझ्याकडे जादूची छडी आहे. हे छडी, मला सिंह कर आणि त्या सिंहाला ससा कर. आणि लगेच त्याचे रूपांतर सिंहात झाले. आता तर तो अगदी न घाबरता मजेत राहू लागला. पण कोल्ह्याची मात्र पंचायत झाली. सिंहाची शिकार थांबली आणि मला उपाशी राहावं लागतंय. आता मला जवळच्या जंगलात जाऊन दुसऱ्या सिंहाला बोलवावं लागणार. कोल्ह्या बरोबर दुसरा सिंह आला. आता त्या खऱ्या सिंहाला पाहून सिंह झालेला ससा मात्र घाबरला. त्याला काही खऱ्या सिंहासारखे लढता येत नव्हते. आता त्याला देवाच्या करणीची महती पटली. सिंहाचे बाह्य रूप घेऊन मी काही त्याची हिंमत आणू शकत नाही. हे छडी, मला पुन्हा ससाच कर. आणि त्यानंतर तो सिंहाच्या गुहेतून कायमचा निघून गेला. रूप बदलून मन बदलता येत नाही.